आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव द्या, जिल्हा परिषद सदस्य स्मिता शेंडुरे यांचा कानमंत्र. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी त्याच्याच दडलेले अनेक सुप्त कला आणि गुण असतात. या कलागुणांना वाव दिला तर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सौस्मिता शेंडुरे यांनी केले. हुपरी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत नवगतांच्या स्वागतानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी शाळेच्या दुरुस्तीसाठी 3 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे सांगितले. यावेळी हुपरीच्या नगराध्यक्ष जयश्री गाठ आणि जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे उपस्थित होते. आमची मुलं सुद्धा या शाळेतनं मोठी झाली, शिकली आणि मोठी झाली, कुठल्याही करिअरच्या बाबतीत ती मागे पडली नाही. आम्ही सुद्धा मराठी शाळेतनं चालू आहे, मी सुद्धा मराठी शाळेतनं आलेली आहे. आता जे आमचे सहकारी सुद्धा आता जी स्टेजवर मंडळी बसलेली आहेत सगळ्यांचं मराठी शाळेतली असणार आहेत मला वाटते जवळजवळ. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय खाडे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी शाळेची वाटचाल विशद करून शाळेची घोडदौड आणि राबवलेल्या उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमास नगरसेवक गणेश वाईंगडे, अमय जाधव, बाळासाहेब चोपडे, वीरकुमार शेंडुरे, लक्ष्मण खोत यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. मानकर न्यूज साठी हुपरीहून सुनील गुंडके. मी विनंती करून सांगितलं की पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी बघितले की लोकांना वाटते अतिशय गरिबांच्या शाळेत जाते मुलगा आणि हा एवढा बदलायला पाहिजे. म्हणून त्यावेळेला 2012 ड्रेस बदलायची प्रक्रिया चालू झाली आणि तिथून ड्रेस बदलले. आपण हे ड्रेस बदलले नुसता ड्रेस बदलून चालणार आहे, पाहिजे आता सगळं आपल्याला दुरुस्तीला पैसे येतात सगळं सत्य आहे. अंतरंग आपल्याला बदलणं आवश्यक आहे. शाळेचा अंतरंग बदलायचं असेल तर मुलांच्या मध्ये तुम्ही जिथं जिथं कॉम्पिटिशन असेल तिथं तिथं आमची जिल्हा परिषद सगळीकडे मुलं पाठवत चला. जिथं एक असले अगदी निबंधवाल्याचं असू दे, वक्तृत्व स्पर्धेत असू दे, चित्रकलेचं असू दे, रांगोळीत असू दे, आमच्या जिल्हा परिषद शाळेचं नाव सगळीकडे नावलौकिक व्हावं एवढीच तुम्हा सगळ्यांना मी विनंती करतो. भरपूर काही मिळालंय सरकारनं, भरपूर योजनाही केल्या आहेत. त्या योजना आपल्या शाळेसाठी आणायचा मी सर्वपरीने प्रयत्न करीन. त्याचबरोबर शिक्षकांना एक सांगायचं, मला असं वाटतं की आई वडिलांच्या पेक्षा मुलं शिक्षकांच्या जवळ जास्त असतात आणि सर्वात जास्त शिक्षकांच्या जवळ असतो. त्यामुळे मुलांच्यातल्या प्रत्येक मुलाला अभ्यासापेक्षा दुसरं काही असतं, कुणाला भाषण, रांगोळी अशा अनेक प्रकारचं गुण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असतं. ते जाणून घेऊन तुम्ही त्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन देऊन त्याला आपल्या गावापुरतं न ठेवता राज्यस्तरीयवर न्हावं